कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोकणी मासे व खेकड्यांची चव, खानदेशी मांडे व मांग्याचे खमंग भरीत, महिलांसाठी ज्वेलरी व लहान मुलांसाठी मनोरंजनाची नगरी, खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, संगीत ऑर्केस्ट्रा, भव्य नृत्य स्पर्धा, संगीत मैफिल, रॅम्प वॉक, लावण्याचा भव्य कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी बहरलेली पुनवडी जत्रा, विशेषतः महिलांनी महिलांसाठी उभे केलेली गुढी म्हणजेच पुनवडी जत्रा, या जत्रेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता राज्याचे राज्यमंत्री दत्तामामा भरणे व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या शुभहस्ते होत आहे। तरी हडपसर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या जत्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व या जत्रेचा आनंद लुटावा। ही जत्रा सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे भोसले गार्डन हडपसर येथे भरणार आहे। नमस्कार, मी रंजना कोंडे, राधिका महिला बचत गटातर्फे आम्ही इव्हेंट पुनवडी प्रदर्शन भरवत आहोत। ते आहे 11 एप्रिल ते 17 एप्रिल। तर आपल्याकडे मनोरंजनांचा खूप खजिना आहे त्याच्यामध्ये, आणि सर्वांनी फॅमिलीसहित 11 एप्रिल ते 17 एप्रिल सर्वांनी पाहायला यावं। पाहायला येऊन सुद्धा एन्जॉय करून आपल्याकडे भरपूर पाळणे आहेत, गेम्स आहेत, खाण्याचे स्टॉल आहेत, खरेदी करायला पण स्टॉल आहेत भरपूर। त्यामुळे सर्वांनी येऊन त्याचा एन्जॉय घ्यावा, स्टॉलवाल्यांचं पण स्टॉलवाल्यांची खरेदी करावी, सर्वांनी सहभाग घेऊन त्याची अजूनही पुनवडी प्रदर्शनाची शोभा वाढवावी। नमस्कार, मी स्वाती योगेश शेळेकर, राधिका महिला बचत गटाचे अध्यक्ष। आपण राधिका महिला गटाच्या अंतर्गत हे पुनवडी जत्रेचं आयोजन केलेलं आहे, त्याचं हे 3रं वर्ष आहे। यंदाच्या वर्षीही सर्वांनी अतिशय भरघोस प्रतिसाद दिलेला आहे स्टॉल बुकिंगसाठी। तरी काही मोजके स्टॉल्स शिल्लक आहेत अजूनही, ज्या महिलांची इच्छा आहे की आपण मार्केटमध्ये उतरावं अशा महिलांनी आम्हाला संपर्क करावा। तसेच ज्यांना स्टॉल लावायचा नाही, ज्यांच्याकडून गेल्या वर्षी पुनवडी जत्रेला भेट द्यायचं राहून गेलं, तर त्यांनी यावर्षी नक्की या 7 दिवसांमध्ये एकदा तरी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना एक नम्र विनंती करते। राधिका महिला बचत गटाच्या वतीनं आज हडपसर परिसरामध्ये पुनवडी जत्रा हा इव्हेंट भरवण्यात आला आहे। या जत्रेमध्ये अनेक महिलांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत, मुलांसाठी लहान खेळणी आहेत। पुनवडी जत्रा ही महिलांनी महिलांसाठी उभी केलेली ही गुढी असलेली ही जत्रा अवश्य पाहायला या। याच्यामध्ये आपल्या व्यवसाय वाढीसाठी सर्व व्यावसायिकांनी आपला सहभाग दाखवून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू। राष्ट्रवादी कामगार शैल अध्यक्ष पुणे शहर। सर्व हडपसरवासियांना व पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो की पुनवडी जत्रा ही तिसरे एडिशन चालू करीत आहे आम्ही। ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, संपूर्ण होम मिनिस्टर आहे, लावण्याचा कार्यक्रम आहे, रॅप डान्स आहे, परत ऑर्केस्ट्रा आहे, जेणेकरून संपूर्ण भारतातील मराठी संस्कृती इथं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच खरेदीसाठी स्टॉल आहेत, कपडे असतील, मुलांसाठी खेळणी असतील, खेळण्यामध्ये 60 फुटी पाळणे हडपसरमध्ये पहिल्यांदा 60 फुटी पाळणं लावण्यात आलेलं आहे, जेणेकरून आता मुलांच्या कोरोना काळामध्ये जी मुलं बांधून ठेवली होती ते आता कुठेतरी ओपन व्हायला लागले, त्यामुळे त्यांना पण कुठेतरी मनोरंजन साहित्य देण्याचं प्रयत्न आम्ही केलेला आहे। तरी सर्व हडपसरवासियांना एक विनंती करतो की सर्वांनी त्यामध्ये लाभ घ्यावा, जेणेकरून कोरोना काळामध्ये जे स्टॉलवाल्यांचे नुकसान झाले आहे ते भरून निघण्यात कसे निघेल, त्यासाठी आम्ही हा इव्हेंट सादर केलेला आहे। आपण यावेळेस प्रथम पहिल्यांदा जितके पण प्रेक्षक आपल्या इथे प्रदर्शनी बघायला येणार त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ ठेवला आहे। जे पण 11 ते 17 या दरम्यान रोज येणार, भेट देणार, त्यांना आपण पहिली, दुसरा आणि तिसरा अशा प्रकारे क्रमांक दिला आहे। आणि स्टॉल नंबरचं जे स्टॉल नंबर 1 मध्ये तुम्हाला संपूर्ण त्याची माहिती दिसेल। आणि ज्या प्रकारे तुम्ही बघत आहे, आपण हा 3रा वर्ष आहे, पहिला नाही, लहान मुलांसाठी पाळण्याची व्यवस्था केली आहे, खवय्यांसाठी स्पेशली व्हेज, नॉनव्हेज आणि सगळ्या ऑल ओव्हर इंडियाचे आम्ही स्पेशल जे आहे गेस्ट आणले आम्ही याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला रुचकर सह भेटेल। त्याचप्रकारे प्रदर्शनी आणि विक्री आहे, त्याच्यामध्ये आम्ही मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये आम्ही योग्य दरात तुम्हाला माहिती पडेल आणि तुम्हाला परवडेल अशी आम्ही माहिती दिली। सगळ्यांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने पंचकृषीतल्या प्रत्येक नागरिकांनी सहपरिवार, सहकुटुंब, सहमित्र परिवार आम्हाला भेट द्यावी,
हीच आमची नम्र विनंती। त्याचप्रकारे लघु उद्योग आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आम्ही इथे बिझनेस सी आणि स्पॉन्सरशिपचं एक ओपन करतोय। तरी सगळ्यांना नम्र विनंती आहे, ज्यांना कोणा स्पॉन्सरशिप द्यायची असेल त्यांनी आमच्या नंबरवर संपर्क साधावा। धन्यवाद। नमस्कार, मी सुमित टिळेकर। आज आपण या ठिकाणी भोसले गार्डन या ठिकाणी सईद रसबोलच्या मागच्या साईडला राधिका महिला बचत गटातर्फे आपण एक पुनवडी जत्रा अशी आयोजन केलेलं आहे। आता या पुनवडी जत्रेचं आयोजन म्हणजे काय, तर महिलांनी महिलांसाठी उभारलेली गुढी, म्हणजे महिलांना एक स्टेज किंवा महिलांना व्यवसाय करण्याची संधी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली आहे। त्याचे आयोजक स्वाती योगेश टिळेकर तसेच रंजना कोंडे यांनी आयोजन केलेलं आहे। महिलांनी या ठिकाणी 3 एकरमध्ये हे जे प्लॅटफॉर्म उभं केलेलं आहे हे खास महिलांसाठी आहे। महिलांना स्टॉल उपलब्ध इथं करून दिलेले आहेत, 300 स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत। त्याच्यामध्ये व्यवसायाची संधी आणि खाण्याचे स्टॉल, म्हणजे आपल्या जेवणाची जी चव आहे ती इतरांना चांगल्या पद्धतीने इथं स्टॉल उभं करून महिलांनी उभं केलेले आहे। या ठिकाणी स्टॉल तर उभं केलेलेच आहेत, पण या महिला बचत गटांसाठी एक बाहेरच्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून अशी आहे की आपण जर इथं मार्केटिंगसाठी जर कोणी स्टॉल उभं केलेत किंवा व्यवसायाच्या संदर्भात जर मार्केटिंगसाठी जर उभं केलं तर तुमचा मोठा हातभार या ठिकाणी महिला बचत गटांना लाभेल व यांचं जे काही आयोजन आहे ते अजूनही चांगलं आणि सुंदर असं उभं राहील। येत्या 11 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून ते 17 तारखेपर्यंत इथं आयोजन केलेलं आहे। तरी सर्वांनी इथं येऊन आपलं जे काही कोरोना काळामध्ये आपण जे 2 वर्ष कुठेतरी एक घरामध्ये काढले होते आपण, तर ते या ठिकाणी येऊन इथं आपलं चांगलं नियोजन आणि आपल्या मनाची जी काय एक उत्कंठा आहे, एक चांगल्या पद्धतीनं जे इथं आयोजन केलेलं आहे त्याची आपण इथं विस्मृती आपण करू शकतो। तर आपण सर्वांनी इथं यावं आणि याचा आनंद घ्यावा। नमस्कार, मी M2 हेल्थकेअर कंपनीतून अल्ताफ सय्यद बोलतो आहे। ॲक्च्युली ही जी पुनवडी जत्रा जी आहे हे तर मी 3रा वेळेस येतो आहे, याचं कारण सांगतो आहे। कारण पहिल्या 2 वेळेस मी जेव्हा आलो होतो ना इथे तर मला लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की विसरू नका। मी मनातून असा विचार करतो कधी कधी की दर महिन्यात एकदा ही जत्रा यावी। आता कसं आहे, हे पुन्हा कमीत कमी 1.5 वर्षानंतर पुन्हा आलेली आहे। तरी माझी इच्छा ही आहे की जे लहान लहान स्टॉल जे कामं करतात आत्ताच्या काळात, ज्यांचं हातावरती पोट आहे, स्टॉल लावतात, इकडे जातात तिकडे जातात, रस्त्यावरती कुठेही काम करतात, त्यापेक्षा त्यांनी इथं येऊन स्टॉल बुकिंग केलं आणि इथनं त्यांना जेव्हा 7 दिवसात रिझल्ट मिळेल तर मग ते आयुष्यभर या जत्रेवर राहतील, ही माझी मनापासून विनंती आहे। मी पुन्हा काय सांगतो आहे की त्यामुळं सगळ्यांनी काय करावं, सगळ्या लोकांनी या हे जे जत्रा जी आहे, पुनवडी जत्रा जी आहे ना, यांचे जे आयोजक आहेत यांना संपर्क करा आणि स्टॉल बुकिंग करा आणि याच्याबरोबर कनेक्ट व्हा। कारण कसं आहे, बाकीचे जे एक्झिबिशन असतात ना मोठे मोठे, विनाकारण जास्त भाडे घेतात, म्हणजे आपण कमवायचं त्यांना द्यायचं, इथं तसं नाही आहे, हे आपल्याला कमवायला देतात। महत्त्वाची गोष्ट, यांना आपल्याला वरती आणायचं आहे, काहीतरी हे चांगलं सोशल वर्क करतायत।